भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे ठाणे सत्र न्यायालयाने गणेश नाईक यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावलाय गणेश नाईक यांच्या विरोधात बेलापूर आणि नेरुळ येथील पोलीस ठाण्यात बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अटकेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी गणेश नाईक यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच धमकवल्याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केला होता या प्रकरणी बुधवारी न्यायमूर्ती एन के ब्रह्मे यांच्या समोर सुनावणी होणार होती मात्र आता या प्रकरणात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज सत्र न्यायालयाने आपला निकाल सुनावला असून गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा आग्रह धरणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती व आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली राणा न्यायालयानं आजही दिलासा दिलेला नाही न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला आहे आता सोमवारी त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार आहे राजद्रोहाच्या आरोपाखाली राणा दाम्पत्य सात दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे राज ठाकरे यांनी उचलून धरलेला मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण राज्या चांगलाच पेटलं आहे अशावेळी राज ठाकरे यांच्या उद्याच्या सभेकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलंय तर अशावेळी आज राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी आज सकाळी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जात सभास्थळाची पाहणी केली त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना पोलिसांनी सभेसाठी घातलेल्या अटींबाबत प्रश्न विचारला आणि त्यावर अमित ठाकरे यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट करत आम्ही केसेस घ्यायलाही तयार आहोत असं वक्तव्य केलं पण अमित ठाकरे यांच्या याच वक्तव्यावरून आता शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जोरदार पलटवार केला आहे मनसेच्या टोल आंदोलनावेळी मनसे, मनसे कार्यकर्त्यांवर पडलेल्या केसेस आणि त्यात त्यांचे झालेले हाल दाखवणाऱ्या एक व्हिडिओ दानवे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ओक या निवासस्थानाबाहेर आक्रमक एस टी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाच्या कटात सहभाग असल्याचा आणि आंदोलकांना चिथावणी दिल्याचा आरोप अॅडव्होकेट गुणारत्न सदावर्ते यांच्यावर झाला त्यानंतर गुणारत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटकही केली मात्र त्यानंतर त्यांना मुंबई कोल्हापूर आणि सातारा यासह आणखी काही जिल्ह्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे सदावर्ते यांना त्या त्या जिल्ह्यातील न्यायालयात हजर करण्यात आलं त्यानंतर तब्बल अठरा दिवसानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली तर ॲडव्होकेट जयश्री पाटील यांना मुंबई सत्र न्यायालयानं सोमवारी दिलासा देत एकोणतीस एप्रिल पर्यंत अटकेपासून हंगामी संरक्षण दिलं होतं या दरम्यान जयश्री पाटील सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना सरकार हार पचवू शकलं नाही म्हणून त्यांनी मला आणि पतीला फसवण्यात आलं असं म्हटलंय तसेच यावेळी जयश्री पाटील यांनी सत्यमेव जयते असं देखील म्हटलंय सध्या देशात मशीद लाऊडस्पीकर आणि हनुमान चालिसावरून मोठं राजकारण सुरू आहे देशात यावरून राजकीय टोलेबाजी सुरू आहे तर महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी राज्य सरकारलाच भोंग्यांवरून डेडलाईन दिली आहे आणि त्यावरून महाराष्ट्रात सध्या बैठका लागल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रात सुरू झालेला हा लाऊडस्पीकरचा वाद आता देशात पोहोचला आहे आणि आता याचवरून मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये साध्वी ऋतंबरा यांनी लाऊडस्पीकरवरून वादग्रस्त विधान केलंय तर अजान किंवा प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकरची काय गरज त्यांनी म्हटलंय दौऱ्यासाठी आणि त्यावेळी पशुपतीनाथ मंदिराबाहेर पत्रकारांशी बोलताना साध्वी रुतंबरा म्हणाल्या की प्रार्थनेसाठी शब्दांची सुद्धा गरज नसते देव आतल्या भावना ऐकतो तर जे प्रकृतीच्या विरोधात जे काही आहे त्या विरोधात घटनात्मक दृष्ट्या पावले उचलली पाहिजेत ध्वनी हा देखील एक प्रकारचा प्रदूषण आहे